वंचित बहुजन आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे हडपसरचे उमेदवार घनश्यामबापू हक्के यांनी आज माळवाडी एमएनआरा पार्क परिसरात सायकलवरून रॅली काढली. हडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असताना सायकल रॅली काढून उमेदवार बापू हक्के यांनी प्रचाराबरोबरच सामाजिक संदेशही दिला. यावेळी गौतम भोसले महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका करताना म्हणाले, विकास करू म्हणायचे त्यांनी आतापर्यंत वंचितांसाठी काहीच केलं नाही, फक्त भ्रष्टाचार केला. हडपसरच्या लोकप्रतिनिधींनी हडपसरचं खूप मोठं नुकसान केलंय. हडपसरला 10 वर्ष मागं नेण्याचं काम केलंय. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून घनश्यामबापू हक्के यांसारख्या उच्चशिक्षित आणि उमद्या तरुणास उमेदवारी देऊन न्याय दिलाय. बापू हक्के एक तगडा उमेदवार असल्यानं विरोधकांचे या मतदारसंघात दावे दणाणले आहेत. घनश्यामबापूंना निवडून देऊन हडपसरचा विकास करण्यासाठी संधी द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुणे शहर आणि उपनगरात वाहनांची वाढती संख्या आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेता सायकलिंगचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि व्यायाम देखील होईल. प्रचार करीत असताना नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हा सामाजिक संदेश असल्याचं घनश्यामबापू हक्के यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी युवा कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. इतर विरोधक उमेदवार मोठ्या गाड्यांचा वापर करीत असताना बापू हक्के यांनी सायकलद्वारे प्रचार केल्यानं हडपसरमध्ये चर्चेचा विषय बनला. आम्ही पदयात्रा करण्याच्या माध्यमातून आज नवीन एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पदयात्रेचा प्रचार करून हे करण्यासाठी आज आम्ही सायकलने या ठिकाणी प्रचार करत आहोत. याच्या मागचं कारण आहे की आपण सर्वजण पाहत असाल की हडपसरमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती, सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या जीवितांना धोका तयार झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदूषण मुक्त असे हडपसर करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सायकलीने प्रवास करीत आहोत, लोकांना संदेश देत आहोत. प्रदूषण मुक्त आपल्याला हडपसर कशा पद्धतीने करता येईल, वाहतुकीची कोंडी कशा पद्धतीने टाळता येईल, वाहतुकीच्या कोंडीला येथील सर्व प्रतिनिधी हे अपयशी ठरलेले आहेत, ज्यांनी आजपर्यंत हडपसरच्या वाहतूक कोंडी वाहतूक कशा प्रकारचं ठोस पाऊल उचललेलं नाही, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, सर्वसामान्यांना प्रवास सुकर करता यावा यासाठी कसल्याही प्रकारची इथे योजना केलेल्या नाही आहेत. आज देखील हडपसरमध्ये उड्डाणपूल 3-3 उड्डाणपूल झालेले आहेत, बारोबनाला ते 15 नंबरपर्यंत, तरी देखील अगदी 10%सुद्धा वाहतुकीची कोंडी सुटलेली नाही आहे. फक्त उड्डाणपुलाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली लाखो करोडोचा निधी आणायचा, कंत्राटं द्यायची, त्यातून स्वतःचं कमिशन लाटायचे, हे जे धंदे चालवलेले यांच्या या अशा ढसाळ कारभारामुळेच आजपर्यंत हडपसरचं वाहतुकीचं पूर्णपणे बोजवारा उठलेलं आहे. आज तुम्ही मगरपट्टा घ्या, भैरवनाला असेल, ससानेनगर, सय्यदनगर असेल, मांजरी असेल, रामटेकडे, सर्वत्र वाहतुकीची एवढी प्रचंड प्रमाणात कोंडी झालेली आहे. एवढा नागरिक, सर्वसामान्य नागरिकांचा एवढा प्रचंड त्रास होतोय आणि लोकप्रतिनिधी फक्त विकासाच्या नावाखाली स्वतःची घरं कशी भरायची हा एकमेव धंदा आजपर्यंत गेली अनेक वर्ष येथील प्रतिनिधींनी राबवलेले, याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बेहाल होत आहेत, अर्थनात हाल होत आहेत. आणि म्हणूनच एक संदेश देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सायकलद्वारे वाहतूक आम्ही या ठिकाणी पदयात्रा करत आहोत. ही रॅली अत्यंत महत्त्वाची होती, कारण वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रचाराची यंत्रणा राबवणं आवश्यक आहे, त्यातला हा एक भाग आहे. आणि बहुजन वंचित आघाडीने जो हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत, ते उमेदवार आज खरं म्हणजे गतीने पुढे चाललेले, त्यांच्या स्पर्धेमध्ये येण्यासाठी अनेक उमेदवारांच्या झडपडी चालू आहेत, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. बापूंना विधानसभा मतदारसंघातून जो प्रतिसाद मिळतो आहे, ती प्रसिद्धाची परिणिती विजयामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टीने पुढे चाललेली आहे. आणि विरोधी पक्षाचे उमेदवार, मग भाजपचे असेल, काँग्रेसचे असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे असतील, या उमेदवारांच्या पायाखाची वाळू सरकलेली. बहुजन आघाडीचं वातावरण आता सध्या जर पाहिलं तर बौद्ध समाजाची 100% मतं बापूंच्या पाठीमागं निर्माण झालेली आहे. मुस्लिम समाजांचा पाठिंबा रोजच्या रोज जे वाढतोय, त्याचा देखील परिणाम आपल्याला निकालामध्ये निश्चितपणे दिसून येईल. धनगर समाजामध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीने 55 उमेदवार दिलेले आहेत. आयुष्यात कधी विचार समाजाने केला नव्हता की वंचित आघाडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व देईल. जर 55 उमेदवार जर धनगर समाजाला दिले तर महाराष्ट्रातले सगळे धनगर समाजाची स्वाभिमानाने, अभिमानाने आणि आनंदाने, खुशीने छाती फुलून निघलेली आहे. आणि तो समाज संपूर्णपणे धनगर समाजाची मतं बापूसाहेब हक्केंना त्या मतदारसंघात मिळतील. तर आमचं असं मत आहे की आम्ही आता निवडणुकीच्या निकालाची फक्त वाट पाहायची गरज आहे आणि मतदारांना गाठी भेटी घरोघरी जाऊन आमचं काम चालू आहे. गर्दीच्या नादामध्ये जे लोक निवडणूक प्रचार करतात त्यांना निवडणुकीनंतर कळेल की गर्दी आपण विकत आणलेली असते आणि त्याचा परिणाम निकालामध्ये काय लागतो.
बापूच्या पाठीमागे एकही रुपया न देता येणारी जी संख्या आहे ही गोर गरीब वंचित समाजातली जनता आहे आणि ही स्वाभिमानाने बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मानणारी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि मला वाटतं की या निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारचा पत्रकारांनी इलेक्ट्रॉनिक मीडियांनी टी व्ही मीडियांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण बापूसाहेब हाके सारखा तरुण तडफदार वेल शिक्षित व्यावसायिक आणि सगळ्या समाजातल्या घटकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध जोडणारा उमेदवार आहे. प्रश्नांची जाण आहे. मला वाटतं इथं विमानाच्या खाली आपण राफेल सारखं विमान घेतो आणि त्याच्या चाकाखाली लिंबू ठेवतो. लिंबूडावरती जर राज्य चालत असतं तर मला वाटतं या देशामध्ये कुणालाच कसल्याच प्रकारचं तंत्रज्ञान अवगत करण्याची आवश्यकता नसती. म्हणून या देशाचा एवढा उच्च पदस्थी मंत्री असणारा माणूस राफेल सारख्या 100 कोटीचं विमान घ्यायचं आणि 100 पैशाचं लिंबू त्याच्या चाकाखाली ठेवायचं अशा नीतीच्या लोकांना जर आपण निवडून दिलं तर आपल्याला विचार करावा लागेल की भारताची आणि राज्याची परिस्थिती काय होईल. महाराष्ट्रामध्ये आपण ज्या नगरीमध्ये उभे आहोत अमेनोरा सिटीमध्ये आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आणि पुणे शहरामध्ये आर्थिक तणाव मोडलेला आहे. व्यापाऱ्यांची आर्थिक मंदी चालू आहे. बिल्डर लोकांची आर्थिक मंदी चालू आहे. छोटे छोटे भाजी विक्रेते केळी विक्रेते बटाटे विक्रेते अशा छोट्या छोट्या विक्रेत्यांच्या आर्थिक मंदीमुळे कंबरड मोडलेले आणि महाराष्ट्राच्या वरती जो GST नावाचा भूत आणून बसवलेले या करामुळे सगळ्यांचे नुकसान झालेले. व्यापारी मित्रांना आणि बांधवांना माझी विनंती आहे या सरकारने 5 वर्षामध्ये तुमची जी नुकसान केली आहे तुम्हाला जो भुर्दंड दिलेला आहे टॅक्सच्या नावातून वेगळ्या वेगळ्या कराच्या नावातून या सरकारला देखील तुम्ही तुमचा हिसका दाखवला पाहिजे आणि त्यांचं कंबरड मोडायचं काम 5 वर्षात एकदा आपल्याला संधी मिळते ती संधी मिळालेली आहे. मी मतदारांना आवाहन करेल की आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये आपला मालक निवडायचा आहे का आपला सेवक निवडायचा आहे. तर मला वाटतं प्रत्येक मतदाराला असं वाटतं की सेवक निवडायचा आहे आणि बापूसारखा हाकेसारखा सेवक आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये लाभलेला आहे. त्या सेवकाचा पुरेपूर रात्रंदिवस आपण फायदा करून घ्या. 5 दिवसातला जर एकही दिवस बापूंनी तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं तर वंचित आघाडीचा कार्यकर्ता बाळासाहेबांचा एक छोटंसं पाईक म्हणून मी सांगतो की बापूंचे त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन काम धरण्याची ताकद आम्ही ठेवतो आणि म्हणूनच आपल्याकडे मतं मागण्याची देखील नैतिक मत ठेवतो. बापूसारखा उमेदवार आपण निवडून दिला तर मला वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये काही दलित वस्त्यांमध्ये जे रस्त्याची चाळण झालेली आहे म्हणजे इथलच्या आमदारांनी जाणीवपूर्वक झोपडपट्ट्यामध्ये दलित वस्त्यांमध्ये इस्लम एरियामध्ये जिथं गोरगरीब राहतात तिथं मुद्दाम होऊन दुर्लक्ष केलेले. मी त्या दलित आणि गोरगरीब जनतेला आवाहन करेल की ज्यांनी तुमच्याकडे 5 वर्ष मुद्दाम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि बापूकडे लक्ष केंद्रित करून मतदान करा हीच मी तुम्हाला विनंती करतो. कारण नळाच्या पाण्याचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांच्या विकासाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. मी काल मुहम्मदवाडीसारख्या एरियामध्ये बापूवर फिरत होतो, चालायला रस्ता नाही आहे. पाऊस पडला की खड्ड्यामध्ये पाणी तुमचं, लोकांनी चालायचं कसं, लहान मुलांनी शाळेत जायचं कसं. एक बाई दळण घेऊन डोक्यावरती चालली होती, तिचा पाय मुरमळून ती खाली पडली दळण घेऊन. त्या बिचाऱ्याचं 2 रुपये किलोचं 4 20 रुपये किलोचं 25 रुपये किलोचं जे काही तांदूळ गहू असेल ते तिचं पीठ पडलं खाली. म्हणजे अशा प्रकारचे जर आमदारांची आणि त्या भागातल्या लोकप्रतिनिधींची कामं असतील तर अशांच्या कंबरडामध्ये लाद घालून त्यांना हाकलून दिलं पाहिजे. ही हाक मला वाटतं आपण सर्वांनी द्यावी. एवढंच मी मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना मनापासून आवाहन करतो आणि बापूसाहेब हाकेंचा विजय हा फक्त आपण वाट पाहायची गरज आहे. आम्ही BJP काँग्रेसनी ज्या पद्धतीने काम केलं नाही त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोचण्याचं आम्ही काम केलेलं आहे. बापूचे 2000 मित्र परिवार मतदारांच्या घरी घरी जाऊन मतदारांना विनंत्या करतात. आम्हाला असं पूर्णपणे खाते की 2000 त्यांच्या मित्र परिवारातली जी संख्या आहे ती आम्ही इतक्या गुप्तपणे काम करायचं ठरवलंय की ती 2000 लोक आमदारांनी सोडून जरी बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना बक्षीसही मिळवून देणार नाही. मतं तर सोडत अशा प्रकारची आमची यंत्रणा चालू आहे. वंचित आघाडीसाठी गोर गरीब कष्टकरी सगळे माणसं मतं द्यायला तयार आहेत. फक्त 21 तारखेच्या मतदानाची वाट पाहतात. ते अगदी उत्साहाने मतदान करणार आहे आणि ह्या वेळेला मालक निवडून आणायचं नाही तर मतदारांना सेवक निवडून आणायचं आहे. एवढंच मी बोलतो आहे. मतदारसंघात हडपसर मतदारसंघाचे बापू हाके हे वंचित आघाडीपासून जे थांबलेले उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी पूर्ण मुस्लिम समाज हा खंबीरपणाने उभे राहण्याची ताकद ठेवतो आहे आणि त्यांना जितची शुभेच्छा देतो आहे. ते अधिकृत उमेदवार घनश्याम बापू यांच्या आज सायकलवरून रॅली निघाले अमनोरा सिटीमध्ये. आज अमनोरा सिटीचं उदाहरण असं आहे की इथं जेव्हा माहोल आहे तो आमच्या वंचितांचा माहोल. कालपर्यंत आपण तेव्हा वंचितांचा माहोल बघत होतो आणि आज जेव्हा
हंगलोर सिटीमधलं माहोल बघत आहोत. इथंच आपल्याला विषमता दिसते की वंचित बहुजन आघाडी काय करत, की गोरगरिबांना हंगलोर सारखे टाउनशिप उद्भव करण्याचं वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर हंगलोरमध्ये वंचितांना राहण्याची संधी मिळेल आणि आमचे उमेदवार सगळ्यांकरता सक्षम राहतील आणि विधानसभेमध्ये आवाज उचलून आतापर्यंत जे वंचित समाज आपल्या झोपडपट्टीमध्ये ड्रेनेज फुटलंय, पाणी नाही, तिथं राहण्याचं जे स्वप्न बघतो राहतो, आता त्या हंगलोरमध्ये आम्ही आलोय असं आमच्या पुढील आमच्या आमदार झाले तर विधानसभा हलवून आमच्याही समाजाला अशा हंगलोरमध्ये राहण्याची संधी मिळावी त्याकरता आमचे उमेदवार नक्की प्रयत्न करतील. आणि आता नक्कीच ठरलेलं आहे की 24 तारखेला जो निकाल येईल तो वंचित बहुजन आघाडीचेच आमदार निवडून येतील. एवढं बोलून थांबतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आज सकाळी अभिवादन करून बापू हाके तसेच आम्ही सर्व मित्रमंडळ या ठिकाणी प्रचाराला सकाळीच आमनोरासाठी नारळ फोडला आणि सकाळी बाईक रॅलीचं आणि सायकल रॅलीचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय थिंक दिस ऑल थिंग्स आर व्हेरी इनकॉन्सिक्वेन्शियल अँड आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन टुवर्ड्स द व्हेरी इम्पॉर्टंट अँड मेजर यु नो सब्जेक्ट इन द कंट्री. Very systematically and very technically, the BJP government in the center is killing every institution in the country. It can be ED, it can be CBI, it can be other institutions as well. So it's a very honest appeal to every citizen of this constituency that please come forward, come out of your houses and please vote for Bappu Hake. And believe me, I have been knowing him for the last 15 years and the kind of person he is and the kind of intentions he has and probably the kind of plans he has for the constituency is absolutely awesome. I to be honest, somebody like me, I mean, I come from very small family, you know, in the year of 2008, I mean, I was playing cricket and, this person called Bappu Hake met me in the year of 2008 and the kind of initiative he had taken for me, he helped me in such a way that financially, it can be financial, it can be personal too. Every time he came forward, helped everybody. And the most important thing, again, I would like to draw your attention towards the very important subject in the country. We India is known as the largest democracy in the world, but the democracy has been killed by the government of India, that is the BJP government in the center and the state government in Maharashtra, Mr. Fadnavis government. So it's an appeal to every citizen in Hadapsar constituency to vote for Cylinder. I can assure you that once Bappu Hake gets selected, he will have a very, very strong appeal towards the government of I will not be able to predict whose government is going to come in the future, but yes, as far as my knowledge is concerned, yes, Dr. Balasaheb Ambedkar should become the chief minister of Maharashtra and should solve all the problems of Dalits, minorities, it can be, you know, OBC, you know, to be honest, to be very precisely, Maang, Mahar, Sambar, Dor, Koli, yes, I want to question Sodana Sati, just give him an opportunity. He's a very dynamic leader. I've been knowing him for the last 15 years. Please do not give opportunity to BJP government to come again in the power. And you know, these people are making politics in the name of religion. I mean, I don't understand. I mean, how can you identify somebody on the basis of their religion, their caste, their color? So please come forward and please vote for Bappu Hake. And the symbol is cylinder, gas cylinder. On 21st of October, the election is going to be held. And on 24th of this month, the result would be declared. And I'm pretty sure, I'm really not skeptical about he winning the seat. He is going to win the seat. And please come out of your houses. I fold my hand in front of everybody and appeal to every citizen of this constituency. Thank you so much.